मुंबई बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने तुम्ही मंजूर आहात का अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर आता सहकार विभागाने चौकशी करून दरेकर मंजूर नसल्याचा अहवाल दिला आहे. सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक बाबींकडे लक्ष वेधले असून मजूर म्हणजे अंग मेहनतीचं आणि शारीरिक श्रमाचं काम करणारे व्यक्ती असून त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन हे मजुरीच असते. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचं साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलंय. दरेकर यांची मालमत्ता सुद्धा 2,09,00,000 रुपये इतकी असून त्यांच्या नावावर 90,00,000 रुपयांची संपत्ती असल्याचंही विधान परिषदवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं आहे. शिवाय विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंदाजे 2,50,000 रुपये इतकं मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचंही दिसत असल्याने तुम्हाला मंजूर म्हणता येणार नाही असं सहकार विभागाने त्यांच्या आदेशात स्पष्ट केलं. दरम्यान मजूर म्हणून दरेकर अपात्र ठरले तरी त्यांचा मुंबई बँक निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम पडणार नाही, कारण दरेकर हे दुसऱ्या प्रवर्गातून मुंबई बँक निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत.